सोलापूर अक्कलकोट रोड वर समाधान नगर किसान संकुल जवळ श्री गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे नक्षत्र आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजच आपल्या स्वप्नातला फ्लॅट बुक करा फक्त 10% रक्कम भरून. बुकिंगसाठी संपर्क 99 75 27 32 69. राज ठाकरे यांना रामदास आठवले यांनी आपल्या भाषेत दणका दिला आहे. एका धर्माने दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये. मशिदीवरील भोंगे हटविण्याचा राज ठाकरे यांच्या भूमिकेवर रामदास आठवले यांचा विरोध आहे. राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नाहीये. राज ठाकरे यांनी उलट सुलट बोलणं बंद केलं पाहिजे. सुरक्षेबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल असे वक्तव्य रामदास आठवले यांनी राज ठाकरेवरती केलं आहे. आमदार नाराज आहे, राष्ट्रवादीमध्ये नाराज आहे, काय शिवसेनेमध्ये बरेच आमदार नाराज आहेत. शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भावना ही आहे की आपण BJP सोबत जायला हवं होतं, किंवा आतासुद्धा वेळ गेलेली नाही, आपण BJP सोबत जायला हवं अशा पद्धतीचं अंतर्मन जे आहे ते अनेक त्यांच्या आमदारांचं खासदारांचं आहे. त्यामुळं शिवसेनेचे बरेचसे जे आमदार आहे ते ॲब्सेंट राहतील आणि आम्हाला पुढे 2.5 वर्ष सरकार चालवण्याची संधी मिळेल. राज ठाकरे यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का आणि भाजप या संदर्भात काही बोलत नाही, उलट त्याचं समर्थन दिसतंय? भाजपची भूमिका जी असेल ती असेल, परंतु माझ्या पक्षाची भूमिका जी आहे ती राज ठाकरेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी भोंगे लावायचे असेल तर लावावेत, पण ते भोंगे मजुरीचे भोंगे काढावे या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता आणि आपल्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न जो आहे तो करू नये असं माझं या संबंधाचं मत आहे. तुम्ही म्हणता की राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध आहे, दुसरीकडे तुम्ही ज्याच्यासोबत केंद्रात सत्तेत आहेत ते मात्र अप्रत्यक्ष याचं समर्थन करत आहेत. त्यांनी याचं समर्थन केलेलं नाही आहे कधी. BJP ने अशा पद्धतीची भूमिका कधी घेतलेली नाही आहे. भोंगे काढा वगैरे अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांची, नाही आमच्या मंदिरावर भोंगे असावेत अशी भूमिका त्यांची असेल. ज्यांना भोंगे लावायचे असतील त्यांनी लावावेत, परंतु BJP ने सुद्धा अशा पद्धतीची भूमिका कधी घेतली नाही. आणि माननीय नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे ती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी आहे. त्यामुळं सर्वांची साथ मला मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची असल्यामुळं BJP कडून अशा पद्धतीची भूमिका घेतली जाईल अशी शक्यता अजिबात नाही आहे. आणि ही भूमिका स्वतंत्रपणे राज ठाकरेची भूमिका आहे. राज ठाकरेंना राजकारणामध्ये यश मिळत नाही आहे, त्यामुळं अशा पद्धतीची काही उलट सुलट भूमिका घेणं आणि जे चर्चेमध्ये राहणं ही राज ठाकरे यांची नेहमी सवय आहे. आणि त्यामुळं त्यांनी आता एकदम कठोर हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातली भूमिका आहे. तो महाराष्ट्र में लाउड स्पीकर की राजनीति नहीं होनी चाहिए. मतलब कई सालों से मस्जिद पर मतलब लाउड स्पीकर होता है और लाउड स्पीकर के बारे में क्या करना है उसके बारे में मुस्लिम समाज विचार कर सकता है, लेकिन मुझे लगता है कि एक धर्म ने दूसरे धर्म का आदर करने की आवश्यकता है. और यहाँ के मुस्लिम पूरे हिंदू थे, बाद में वो मुस्लिम बन गए हैं, वो कोई बाहर का कौम नहीं है. इसीलिए एक दूसरे को समझकर मतलब आगे बढ़ने की आवश्यकता है. जिस तरह नवरात्र उत्सव होता है, गणेश उत्सव होता है, तब भी लाउड स्पीकर चलते रहता है. हमारे बाबा साहब की जयंती होती है, शिव जयंती होती है, तो इसलिए मुझे लगता है कि एक दूसरे को समझना चाहिए. और मस्जिद के लाउड स्पीकर निकालने की राज ठाकरे की भूमिका का हम विरोध करते हैं. राज ठाकरे को अगर मंदिर पर भोंगे लगाने हैं तो लगा सकते हैं महाराष्ट्र सरकार का परमिशन न लेकर, लेकिन मस्जिद के भोंगे निकालने के राज ठाकरे की भूमिका का हम कठोर विरोध करते हैं. और ऐसा अगर होता है तो रिपब्लिकन पार्टी इसका कड़ा विरोध करेगी. केंद्र सरकार के तरफ से सुरक्षा मंगाई है, सुरक्षा राज ठाकरे जी को सुरक्षा दे सकती है केंद्र सरकार, विचार चल रहा है? राज ठाकरे को पहले से सुरक्षा है, मुझे लगता है कि केंद्र ने कोई सुरक्षा देने की आवश्यकता नहीं है. लेकिन अगर कोई भी नेता हो मतभेद हो सकते हैं, लेकिन उसके जीवित की रक्षा करने की जिम्मेदारी राज्य सरकार केंद्र सरकार की होती है. अगर केंद्र सरकार उसमें अगर विचार करती है तो अच्छी बात है. अगर राज ठाकरे को अच्छी सुरक्षा मिलती है तो राज ठाकरे ने इतना उल्टा सीधा बोलना बंद करना चाहिए अगर सुरक्षा मिलती है तो. लेकिन क्या करना है ये केंद्र सरकार विचार करेगी. लेकिन राज ठाकरे को आज भी सुरक्षा है.
तुमच्या मोबाईल विक्री क्षेत्रातील नामवंत हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम आता नवीन रूपात. विविध कंपनीचे स्मार्टफोन एकाच छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हुमा मोबाईल. 700 रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंतचे मोबाईल एकाच छताखाली. ओप्पो, विवो, एमआय, रिअलमी, नोकिया, आयफोन, वन प्लस, लावा, आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध. ग्राहकांसाठी लोन पे फोन ऑफर. बजाज, IDFC, TVS, HDFC फायनान्स ची सोय. सर्व प्रकारच्या डेबिट क्रेडिट कार्ड वर कॅश बॅक ऑफर. सर्व प्रकारचे स्क्रीन गार्ड, कव्हर, चार्जर, हेडफोन, नेक बँड यांसारखे मोबाईल ऍक्सेसरीज आणि स्मार्ट वॉच सुद्धा उपलब्ध. नामवंत लॉयड कंपनीचे AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, TV हुमा शोरूम मध्ये उपलब्ध. या पहा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विवो मोबाईल स्टोर असलेले हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, सात रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.